नागपुरात सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन खेळाडूंनी उत्तेजक द्रव्य घेतल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून जे कोणी उत्तेजक घेतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचं देखील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचं टोपिंग किंवा कोणत्याही प्रकारचे उत्तेजक पदार्थ घेऊन कोणीही कुस्ती खेळणार नाही याची काळजी मी घेतोय. कळालाय सकाळी की दोन टोपिंग करताना आढळले, उत्तेजक पदार्थ घेताना आढळले, त्याची माहिती घेतो आहे, त्यावर योग्य कारवाई करू. पण आता मी पुन्हा आव्हान करणार आहे, आव्हान केल्यानंतर कोणीही केलं तर पोलीस कारवाई होईल. अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेत राज्यातील एकूण 44 विविध कुस्ती संघटनांच्या 704 मल्ल्यांनी भाग घेतला. एकूण 8 विविध वजनी गटांमध्ये ही लढत होते. अंतिम लढत येत्या रविवारी होणार आहे. नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात ही संपूर्ण स्पर्धा सुरू झाली आहे. यात विजयी मल्ल्याला परंपरेप्रमाणे चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये 44 जिल्हा तालीम संघातून एकूण 704 खेळाडूंचा सहभाग आहे आणि महाराष्ट्र केसरीची जी मुख्य आकर्षणाची लढत असते या लढतीसाठी गतवर्षीचा विजेता विजय चौधरी, उपविजेता सचिन एल्बर, त्याचप्रमाणे कोल्हापूरमधून महेश वरुटे, पुण्यामधून महेश मोहोळ, साताऱ्यामधनं किरण भगत अशा तगड्या मल्लांचं या स्पर्धेसाठी आव्हान आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.